ललित पाटिल मामले पर प्रतिक्रिया देते हुए विरोधी पक्ष नेता विजय वडेट्टीवार ने कहा कि महाराष्ट्र को ड्रग्स मुक्त करना चाहिए, साथ ही ड्रग्स मामले में संदिग्ध मुख्यमंत्री के निवास स्थान पर जाकर आरती कैसा करता है इसका जवाब सरकार को देना होगा। मला सरकारला आणि गृह विभागाला गृह मंत्रालयाला माझा प्रश्न आहे की तुम्ही त्या ड्रग्सच्या संदर्भात कारवाई करताय, कारखाने ड्रग्स रोज दर महिन्याला दोन दोन कारखाने नवीन नवीन ठिकाणी उघडले जात आहेत, त्याचा पोलीस शोध घेत आहेत, जे ललित पाटीलवरची कारवाईसाठी जो काही विलंब लागला तो माझ्या मार्फत सरकारी आशीर्वादानं हॉस्पिटलमध्ये हे सगळे प्रश्न याचं उत्तरही अनुत्तरीत आहे। मला काल परवा मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर दिवाळी आपल्या गणेश चतुर्थीला आरती करायला गेलेला हा माणूस याच्या हाताने आरती का करवली माहीत नव्हतं काय की याचे धंदे काय आहेत। याच व्यक्तीने महिलांच्या विरुद्ध असलेली शब्दाचा वापर केला होता, अश्लील शब्दाचा होता, त्यावेळेस तुम्हाला कळलं नाही का? त्याने आता तर चक्क तो जर आरोपी नाही तर कोणी कोबरा नावाचे ढाक घेऊन काही कार्यक्रम करतो म्हणजे काय कोबऱ्याला दाखवायला की गळ्यात टाकायसाठी विषारी नाग विषारी साप घेऊन त्यातून त्यामध्ये नशा देण्याचं काम करतो, ड्रग्सचं काम करतो अशी व्यक्ती गृह विभागाला माहीत नाही काय की तो मुख्यमंत्र्यांच्या थेट घरापर्यंत जातो आणि आरती करायसाठी आरती ओवाळली जाते, म्हणजे त्याची आरती सरकारने ओवाळायचं ठरवलं की त्याच्या हाताने आरती करायचं ठरवलं याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे। मला प्रश्न असा आहे, हा विषय इतका गंभीर चाललेला आहे राज्यात, ओपन गुटखा विक्री जोरा सुरू आहे सरकारचा निर्बंध असताना, त्यामध्ये स्पष्टपणे माझा आरोप आहे सरकारच्या मंत्र्यापर्यंत या गुटख्याचा हप्ता जातोय, शोध घ्यावा या विभागाच्या या गृहमंत्र विभागाने। गुटखा तंबाखू हे जे ज्यावर बंदी घातली गेली ते सर्व ओपन विकल्या जात आहे, खुल्याआम विक्री सुरू आहे, त्याच्यातून हप्तेखोरी मोठ्या प्रमाणात चालू आहे, पोलीस विभाग हप्ते घेतोय, हे सगळं काय दिसते यातून काय आपण खोत घेणार आहोत हा खरा प्रश्न आहे। म्हणून मला असं वाटतं की ड्रग्सच्या संदर्भात तातडीची कारवाई जर गृहमंत्री म्हणत असतील तर ती केली पाहिजे, महाराष्ट्र ड्रग्स मुक्त करा, आम्ही तुमचं अभिनंदन करू आणि स्वागत करू।